हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय? आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत ना सगळे? चला भाऊ बहिणींना स्वयंपाक करून बसली. आता तर काय स्वयंपाक केला आहे तर तुम्हाला दाखवणारच आहे मी. पण त्याआधी स्वयंपाक झाला माझा. पाऊस तर काय सारखाच चालू आहे बरं का? रिमझिम रिमझिम लय मोठा बी पडा नाही, नुसतं रिमझिम 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 चालू आहे पावसाची. स्वामींना देवबत्ती ही केली आपली, निवेद्य दाखवला, उदबत्ती लावलेली ती पडतो ना. काय होतं, उदबत्ती लावली का नाही त्याच राख सारखं असतं ना, ते बुका पडतो सगळा खाली. मी आधी लाल अस्तर टाकलं होतं बरं का तिथं. पण बऱ्याच आपल्या भाऊ बहिणींना सांगितलं की योगिताताई स्वामींना पिवळा कलर आवडतो तर पिवळा कलर टाक. मग परत पिवळा कलर टाकला, दोन आणल्यात तसं मी पीस पिवळं. मग बदलून ही टाकते, ही धुतल्यानंतर ना ती टाकते, ती धुतल्यानंतर ना ही टाकते, असं करते. छोटस आहे आपलं, काय करायचं भाऊ बहिणींना, असं जे असेल त्यातच समाधानी सुखी राहायचं. बरोबर आहे का नाही? बरेच आता भाऊ बहिणींचं काय म्हणणं असतं की देवपूजा ही करताना दाखवत जा म्हणून, असं मला येतात बरं का कमेंट भाऊ बहिणींच्या. पण आता मी देवपूजा हे करताना जर व्हिडिओ टाकला तर काय भाऊ बहिणींचं असं बी म्हणणं असतं की तुम्ही देवपूजा देव पावायसाठी करता का यूजसाठी करता, व्हिडिओसाठी बनवता, असं बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं असतं. तर तसं कसं ना, तसं नसतं बरं का भाऊ बहिणी. आता हो व्हिडिओ तर सगळे यूजसाठी लाईकसाठीच करत असते ती, पण आपल्या काय भावना असते त्या, काय विचार असते ते. आणि देवपूजा करताना भारी वाटतं जरा व्हिडिओ हे काढल्या म्हणजे, असं शॉर्ट व्हिडिओ स्वामींच्या पैसे म्हणून मी काढते. मग काय भाऊ बहिणींना गलत फ्रेमी होती त्यामुळं मग नाही काढत. मग मी असं होतं कधी काढते जर मला आवडलं गाणं तर मग मी लगेच बनवत असते व्हिडिओ. चला काय मग तुमचा बेथाय आज तर आज केलेला आहे मी मुगाचं कालवण. वांग बटाट, वांग बटाट कटाळत येते आमची भाऊ बहीण बघायला. पण काय भाऊ बहिणी जे खातोय तर ती दाखवतोय तुम्हाला, असा विषय. पण आज हिरवं मुग आहेत ना, हिरव्या मुगाचं कालवण केलेलं आहे मी, भाजून शिजवलं आणि शिजवून मुगाचं कालवण केलेलं आहे. त्याची रेसिपी तुम्हाला टाकली असती, पण काय होतं शूटिंग करायलाच, स्वयंपाक जर करत असेल ना तर शूटिंग करायला कुणी नसतं ना. तुमचं दाजी तर काय शूटिंग करत नाही, त्यामुळं मला एकटीलाच मोबाईल हे धरावं लागतो. तर मग ही कधी कधी असं होतं की मग रेसिपी टाकायलाच येत नाही, मला व्हिडिओ काढायलाच येत नाही, असं विषय होऊन बसतो. त्यामुळं मग काय काय टायमाला रेसिपी येत नाही त्या. मग आपलं जे बनवलेलं असेल जेवण ही तर दाखवते मी, आणि जेवण करताना हे तर येते. तर आता हिरव्या मुगाचं कलवण केलं तुम्हाला सांगते, दाखवते तुम्हाला. आणि हिरव्या मिरचीचं जर केलं का नाही मग तर एकच नंबर होते. भाऊ बहिणींचे लय प्रश्न असतात की परत मी काय म्हणते भाऊ बहीण की तुम्ही दोघंच खायला असता आणि एवढं कसं काय जेवण बनवता, किती खाताय असं तसं. तर भाऊ बहिणींना आमच्या सासूबाई पण आहेत, सासूबाईला कुठं सोडायचं सांगा तुम्ही मला, त्यांना कुठं सोडायचं. मस्त पिठी बनव, कुणाला आवडतं मुगाचं कालवण? लसणाची फोडणी दिली, आता लसूण खोबरं काय नव्हतं त्यामुळं लसूण खोबऱ्याचं हे नव्हतं माझ्याकडं कुठ, त्यामुळं फक्त लसणाची फोडणी दिली मी. मस्त पैकी बनवलेलं आहे बघा मी, आणि ज्वारीच्या भाकरी त्याच्या बरोबर. हिरव्या मिरचीचं जर मुग बनवलं का ना तर अजूनच भारी टेस्ट लागतात. त्यात कढीपत्ता, आता मोहरी टाकली बघा ह्यात मी, पण मोहरीची फोडणी, कढीपत्ता ची फोडणी आणि हिरव्या मिरचीचं जर असेल का नाही मग तर अजूनच एकच नंबर होतात मुगाचं कालवण. त्याला मेदग म्हणतात, मेदग आईले भारी करते, आईच्या हातचं एकच नंबर. आता कसं असतं माहिती का, आपली आई जी पण काय बनवत असते का नाही, कुणाची पण आई झालं तरी तिच्या हातची एक वेगळी टेस्ट असते. आणि खरंच आईच्या हातचं जेवण भेटायला पण नशीबच लागतं. बरोबर आहे का नाही भाऊ बहिणीनं? आणि आईनं काही पण बनवलं तरी पण ती लयच भारी असतं, आणि आईले मस्त बनवते मेदकं, मेदग मेदग मुगाच मला आवडलं. तर चला मग कसं काय आहे मग आपला आजचा देत,
तुमचं काय आहे पण सांगा. तर घ्या मग सगळ्यांनी आपली काळजी. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्की. बाय बाय. बेत सांगा विसरू नका आपण कसं आहे. बाय.